सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी, आकाशी घेऊया भरारी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गुगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई, जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग डेई. कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार, शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. बघ निहार, लॅपटॉप काही बाहेर झाडाला लागलेले नसतात. ते काही नाही, मला लॅपटॉप पाहिजे म्हणजे पाहिजे. माझे बाबा इथे लातूरमध्ये गरजू मुलांना वह्या आणि पुस्तकांच्या वाटपाचा कार्यक्रम ठेवतात. पण या वर्षी त्यांनी वह्या आणि पुस्तकांसोबतच 50 लॅपटॉप सुद्धा वाटायचं ठरवलंय माझ्या हस्ते. हा रेणुका बोल. हाय नीरव, कसा आहेस? मी मजेत, तू बोल. आणि आज भाऊ बिझे म्हणून तू मला फोन नाही केलास ना? नाही नाही, अरे ते खूप बोर होते म्हणून फोन केला खर तर. हा, अगं 3 दिवस नाही झाले तुला जाऊन आणि लगेच बोर पण झालीस. हो ना रे, म्हणजे घरी कोणीच नाहीये ना. माझी आत्या आली होती भाऊ बिझेसाठी पण ती लगेचच गेली. आणि बाबा तर काय, दुकानाच्या कामात बिझी असतात. मग एक काम कर ना, तू पण त्यांना मदत करायला जा. अरे मी म्हंटल त्यांना की मी येते सोबत, पण ते ऐकतच नाहीत. त्यांचं आपलं छान खा आराम कर, छान खा आराम कर असंच चालू असत. आणि स्वतः मात्र बसतात दिवसभर दुकानात काम करत. अगं रेणुका, पण ते तुझ्यासाठीच करतायत ना. हो अरे, पण त्यांच्यामुळे मी इथे एकटी पडते त्याचं काय? मला इथे करायला दिवसभर काहीच नसतं. रेणुका रेणुका शांत हो बघू. हे बघ रेणुका, एक गोष्ट ना लक्षात घे. हे बघ, तू तिथे असताना सुद्धा जर त्यांना काम करावं लागतंय, याचा अर्थ त्यांच्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नसेल ना. आणि जसं तू एकटी राहून कंटाळत असशील, तसे ते सुद्धा काम करून कंटाळत असतील, दमत असतील. बस फरक एवढाच आहे की तुला एकटं वाटलं तर तू मला, तू कुणालाही फोन करून सांगू शकतेस. पण बाबांचं काय? बाबा काम करून कंटाळले, दमले, तर ते कुणाला सांगणार आहेत? सो रेणुका, खरं सांगायचं ना तर तू एकटी पडली नाहीयेस, तुझे बाबा एकटे पडले. हो रे नीरव, असा विचार मी कधी केलाच नव्हता. अगं मग आता कर. हे बघ रेणुका, बाबांवर वैतागण्यापेक्षा ना ते जेवढ्या वेळ घरी येत ना तेवढ्या वेळ त्यांच्याशी बोल, गप्पा टाक, धमाल कर एकदम. चालेल. अरे पण नीरव, मी तिकडे आल्यावर बाबा इकडे पुन्हा एकटे पडतील त्याच काय? माझ्यासाठी काही भाऊबीज आणली आहे की नाही? का नुसतं ओवाळून घेतलंस? अगं आतापर्यंत कधी मी झालंय का आपल्याकडून? आणि यावेळेस तर एकदम स्पेशल भाऊबीज आणली आहे तुझ्यासाठी. मागच्या वर्षी सुद्धा तू हेच म्हणाला होतास. आणि मग त्या महिला बचत गटाच्या अध्यक्षपदाचं मला लेटर आणून दिलं होतंस. दादा या वर्षी असं चालणार नाहीये, तुला माहितीये ना दादा मला किती शिकायचंय. अगं तसं नाहीये, तुझ्या आवडीचंच गिफ्ट आणलंय मी. हा एक मिनिट. हे मग
आहे ना ओळख खाऊ काय याच्यात नाही बाबा सांगू नका देत नाही पटकन राजकुमार देख बरं घे हो आणि तो पण भारीतला आता पाहिजे तेवढे फोटो काढ परी आणि ते कॉलेजातलं बेस्ट किक कॉम्पिटिशन आहे ना त्याच्यात पहिला नंबर काढ बेस्ट किक नाही क्लिक क्लिक हा तेच ते बेस्ट क्लिक कॉम्पिटिशन मध्ये पहिला नंबर काढ एक मिनिट तुला कसं कळलं कसं कळलं राजकुमार प्रतापराव देशमुख म्हणतात आपल्याला जर्मनीत राहून परभणीतला पाऊस मोजतो आपण दादा तू डायलॉग बाजी नंतर कर मला सांग ना हे तुला कसं कळलं अगं परी मला आणखी बरच काही माहितीये तुझ्याबद्दल बरच कळलं म्हणजे काय दादा मला सांग ना तुला काय सांगितलं तुला कसं कळलं कसं कळलं ओ पाहुणे या की अरे नीरव कुठे आहेस तू किती वेळ वाट बघायची अरे कधीपासनं थांबलोय माहितीये मी तुला इथे उन्हात उभं राहून राहून माझा अनारशा सारखा गोरा चेहरा चकली सारखा ना असा करपत चाललाय लवकर ये हा काय भाऊ ओळखला अरे पांडेजी बस काय एक वेळ सलमानला ओळखणं दाखवणार आपण पण तुमच्या सारख्या त्याच्या फॅनला विसरून चालणार आहे का नाही ना बाकी कशी चालली आहे दिवाळी गावाला वगैरे गेला की नाही अरे गावला कसा जाणार बहुत दूर आहे आमच्या गाव आता जर तू गावी जात नाहीस तर मग दिवाळी कोणावर सेलिब्रेट करतो प्रिन्सिपल सोबत प्रिन्सिपल अरे प्रिन्सिपल कसला दिवाळी मनवतो आहे त्याच्या तो फॅमिली पण त्याला दिवाळी मध्ये भेटायला येत नाही आहे का कुठे असते त्याची फॅमिली काय माहित नाही आहे पण त्यांच्या एक वाईफ आहे तो दिवाळीच्या एक दिवसच्या आधी येतो आहे पण शाम तक झगडा करून परत जातो आहे काउल तू त्याची फॅमिली पण त्याला एक दिवसात वैतागते अरे सगळा जमाना त्यांना वैतागतो आहे आता हमालाच बघा वर्षभर इथे चौकीदारी करतो आहे ना दिवाळीची छुट्टी ना बोनस आय बांडेजी यार तुम्हाला कशाला पाहिजे बोनस अरे हॉस्टेलच्या बातम्या प्रिन्सिपल सरांपर्यंत पोहोचवता त्याचा मिळत असेल ना ओव्हर टाइम तुम्हाला ऑलरेडी तो आमचं काम आहे पण दिवाळी तो दिवाळी आहे ना हे मात्र बरोबर दिवाळी तो दिवाळी आहे पटला ना तो तुम्हीच दे गुण टाका काय सुट्टी छुट्टी नाही दिवाळी 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 हा मांडेजी दिवाळी अच्छा अच्छा आई देऊ आता हे घ्या ह्याच्या काय करू ह्याच्या का नाही करायचा हा घ्यायचा प्रिन्सिपल सरांच्या कॅबिन बाहेर लावायचा आणि दिवाळी सेलिब्रेट करायचा सॉरी 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 यार मला लेट झाला सॉरी अरे किती वेळ रे अरे चल बस जाऊया अरे पण जायचं कुठे आई आता त्याला दिवाळी दिली आहे काय हे काय आता तुला दिवाळीचा सरप्राईज देतो बस पटकन खातच नाहीये हा अरे चकली खा की बालू साई गे अरे ते शंकर पाई पण आहे अरे ती करंजी आहे असं काय करतोय तू तो पेढा खा की बस झालं इतक्यात आता तू नाही म्हणतोय तर जाऊ दे ना तू तरी कशाला जबरदस्ती करतोय असं कसं जाऊ द्यायचं अगं पाहुणा येतो आपला त्याच्यामुळे सगळं कळलंय आम्हाला काय काय कळलं तेच जे तू इतके दिवस आमच्यापासून लपून ठेवलंयस ते परी का लपून ठेवलंस तू आमच्यापासून दादा ते मी अरे काय ते हा एवढी मोठी गोष्ट अशी लपवून ठेवतात का ह्याच्याकडून कळली आम्हाला
म्हणजे बरं झालं याच्याकडनं कळली, नाहीतर आम्हाला कळलंच नसतं की तुझ्या बाबतीत तिथे काय घडलंय ते. सावकाश सरबत घे. पण दादा. पण काय दादा? हा अगं इतके फोन करायचो तुला, पण तू एकदा पण सांगितलं नाही आपल्याला. आपल्याला आधीच सांगितलं असतं तर इथे काहीतरी जुळून आणलं असतं ना मी. सत्कार वगैरे. सत्कार? हा मग आपली बहीण वर्गात प्रेझेंटेशन मध्ये पहिली आली आहे म्हटल्यावर तिचा जंगी सत्कार व्हायला नको का काय? सत्कार. अच्छा ते कळलंय. होय ते कळलं म्हणजे आणखी काय कळायला हवं होतं? हा काय रे? नाही नाही दादा, म्हणजे मला म्हणायचंय की तिकडे मुंबईला अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात, कॉम्पिटिशन वगैरे. ही तर साधी वर्गातली कॉम्पिटिशन होती. परी निवडणूक पंचायतीची असो किंवा बचत गटाची, पॅनल नेहमी आपलाच पहिला आला पाहिजे काय? हो तेही आहेच म्हणा, पण आता कॉम्पिटिशन म्हणली की थोडस 19-20 तर होणारच. अगं आपण असल्यावर काय 19-20 होणार आहे? तू फक्त लक्षात ठेव आपल्याला पहिला कॉल करायचा. म्हणजे आता तू पहिली आलीस ना की पहिला कॉल मला करायचा काय? नाही म्हणजे हा आहेच मला सांगायला. आहेस ना रे? हा काय? हा सावकाश येतो मी. अरे थांब की. नाही उशीर होतोय. अरे थांब ना, असं काय करतोयस? नाही नाही जावं लागेल. अरे कशाला जातोय? अरे आता आलायस तर जेवणच जा की. नाही नको, घरी आई बाबा वाट बघतायत जेवायला. हा आई बाबा वाट बघतायत, मग जायलाच पाहिजे. जा जा जा. हे पण लक्षात ठेव, आदनं मधनं येत जा घरी. आपलंच घर समजायचं. काय परी? येतो दादा. हा ये दादा येतो. हा ये की हात. ये ये पोरग्याला संस्कारी आहे. नाही माहिती आहे मला त्याचा संस्कार. काय काय नाही, चल ना जाऊ, भूक लागली आहे खूप. चल जेवायला, चल चल चल, मी वाढतो. चल चल चल, खाली फटाके येत. हा सरप्राईज. अरे मनवा हाय. खरंच भारी सरप्राईज आहे यार. मग भाई. आणि मनवा तुला फराळ करता येतो. अरे फराळ येत माझ्यापेक्षा बेस करतात. माका आधी माहिती असताना तर फराळाचे 2-4 ऑर्डरी आधीच घेऊन ठेवलंस. का बोलते आजी? पुढच्या देवळात आपण फराळाचं दुकान टाकतो ना, मग तुम्ही दोघी करत बसा तिकडे फराळ. हा कशात एक दुकान असा मा, त्याच्यावर आधी बूट टेकव, मग दुसरा दुकान थाटूया. आधी लगीन करून संसार थाट. या म्हातारी मदतीसाठी एक कोणतरी गावात तरी हाताखाली. काय गो मनवा, बरोबर बोलतोय मा? अगदी बरोबर आहे आजी, तुम्ही फक्त मुलगी सांगा, आपण लगेच लग्न लावून देऊया. अगं मनवा काही काय. अगं आजीला उगाच त्रास कशाला ना, नाही म्हणजे आपल्या धवलनी एखादी मुलगी बघून ठेवलीच असेल ना. काय रे धवल, तो कसलो निवडतलो? मी सांगितलंय त्याका एका पोरीगी चारू, पण ता त्याका जमणार नाही. म्हणजे आजी तुम्ही ऑलरेडी मुलगी बघितली? मग काय तर. ए ए ए ए, तिच्या बघण्यावर जाऊ नका. मागे दिवाळीत पेपरात कटरीनाचा फोटो आला होता साडीत, तर त्याच्याकडे बघून ही म्हणते तिच्याशी लग्न करशील का? मग साडीत कसा सोजोळ वाटा होता पोट. हसतास कशा? नाही आजी तसं नाही. अहो कटरीना ना हिंदी फिल्म मधली हिरोईन आहे. मग माझा धवल पण हिरो असा. आजी हे मात्र तू बेस्ट बोलली. बघलस वाईस कौतुक केलंय तर झाडार चढलो. अरे ते हिरो आशी साठी काय काय करतात, तू काय करतस रे माझ्यासाठी? अगं तू बोल ग फक्त, काय करू. वय जा दुकानावर जाऊन बस जा.
ते सोडून तू बोल ग फक्त काय करू बघलस इलो खाली मनवा मी जरा दुकानात जाऊन येते जरा बघशीत मा हो आजी मी करते चल हो तूच तूच काय गरज होती काय काय कशाला बोलला रे तुम्ही दुखताय दुखताय रे का त्या आधी सांग ए मनवा आपण आपण काय बोललो का गेला तूच सांग आता आजीनेच लग्नाचा विषय काढला मग आम्ही पण म्हंटल आपलं चला चला मी पाळण्यात असल्यापासून तो ती विषय काढते तुला काय गरज होती बर 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 सोड सोड ना प्लीज चिल चॅम आम्ही काय लगेच रुचिराचं नाव नव्हतो सांगणार आणि तसही आता नाही तर कधीतरी नाव सांगायलाच लागेल ना तुला ए बाई ते कधी दा ते नंतरच नंतर बघू तुझ्या काय रे हे बघ हिशोबाची वही इथेच विसरून गेली तिला आजी पण ना आता येईल परत यूटर्न मारून घ्यायला ए तुम्ही दोघं जरा बसा इथे मी आजीला हे देऊन आलो उगाच आमच्या म्हातारीला पायपीट नको गुडगे बिचारीचे गेले बसा तुम्ही आणि ए शंकर बाळा खा रे तो शंकर पाळ्या यू वॉन्ट टू ट्राय नाही ग नाही जमणार मला उगाच पीठ वाया जायचं अरे काही वाया वगैरे जाणार नाही मी शिकवते ना तुला मी सांगते तसं कर बर हे बघ हा पिठाचा गोळा घे आता हा गोळा म्हणजे तुझ्या फिल्मची स्टोरी असं समज स्टोरी आता फिल्म मेकरला कुकिंग शिकवायचं म्हणजे त्याच्या स्टाईलने शिकवायला पाहिजे ना अरे वा अचानक असा कॉन्फिडन्स आला ग मला आता जमणार मला हा तर ही स्टोरी ओके गुड आता स्टोरीचा स्क्रीन प्ले करताना कसं आपण सगळ्या पात्रांचा सिच्युएशनचा वेगवेगळ्या अँगलने विचार करतो तसंच हा पिठाचा गोळा घेऊन तू सगळ्या बाजूने व्यवस्थित ला ओके लेट मी ट्राय एखादा कुठला तरी अँगल चुकलाय असं नाही वाटत तुला कुठलाही अँगल चुकला नाही कदाचित तुझा अप्रोच वेगळा असेल ते परेरा सर म्हणतात ना खरा फिल्म मेकर तोच ज्याचा अप्रोच वेगळा निहार चल या पटकन काय काम आहे काम नाहीये तुला ओवाळायचंय मी नाही ओळून घेणार जा अरे अगाऊ असं काय करतोयस निदान भाऊबीजेच्या दिवशी तरी ऐकतायचं मीच नेहमी ऐकत असतो तूच ऐकत नाहीस माझं साधा लॅपटॉप पण घेऊन देत नाहीस मला अरे देवा तुझी गाडी अडकलीच आहे का अजून तिकडे हे बघ निहार आपल्याला आता शक्य नाहीये लॅपटॉप घेणं पण का कारण माझ्याकडे नाहीयेत बाळा तेवढे पैसे आणि जेवढे आहेत तेवढे मी सेव्हिंग करते की नाही म्हणजे उद्या आईच्या आजारपणासाठी लागले तुझ्या ऍडमिशन साठी लागले तर आपल्या हातात पैसे हवेत की नको पण मला लॅपटॉप हवाय आणि तोही अभ्यासाला निहार नको ना हट्ट करू बाळा तुझ्या या हट्टी स्वभावामुळे आईला किती त्रास होत असेल याचा विचार केलायस का तू बाबा गेल्यानंतर आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं ते आपण असं तिला त्रास द्यावा म्हणून का पण मी त्रास कुठे देतोय मला तर फक्त लॅपटॉप हवाय आणि तोही अभ्यासाला हो मान्य आहे पण काही दिवस कर ना मोबाईल वर ऍडजस्ट मला कंटाळा आलाय सतत ऍडजस्ट करायचा मला हवाय लॅपटॉप बर बाबा घेऊया आपण लॅपटॉप खरंच कधी घ्यायचा एक दोन महिन्यांनी घेऊया पण एका अटीवर मी नसताना आई पुढे कुठलाही हट्ट करून तिला त्रास द्यायचा नाही कळलं तुला जे हवंय ते माझ्याकडे मागायचं ओके डन पण मग
थांब मी दाखवते. भेट झाले रे, खरंच चव्या तुझ्या हाताला. तुझ्या नाही आपल्या. सुनिए सुनिए सुनिए, तो भाई और बहनों, अब हम पेश करने जा रहे हैं इस साल की दिवाली का सबसे आलीशान सरप्राइज. एनी गेस? नो. डैंटडैंग. अरे मस्त मस्त, तू कसं मला सांग, हे मस्त भारी दिसत. थँक्यू सम्राट. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी म्हणवा. काय सम्राट, सांगायचं नाही येणारच म्हणून. अरे मी सांगणार होतो, पण डवलू म्हणाला आपण त्यांना देऊया की सरप्राईज. मग मीच म्हटलं एक कशाला दोन दोन देऊया की सरप्राईज. आणखी काय सरप्राईज आहे? अरे तुला सांगू ना, ती सरप्राईज लयच भारी. तुला सांगूनच का सरप्राईज? हा कळलं ना. बोल ना. तो भाई और बहनों, अब हम पेश करने जा रहे हैं इस दिवाली का दूसरा और सबसे हसीन सरप्राइज. हॅलो, ही माझी लहान बहीण. ओ छबुडी. अग शिवानी, शिवानी नाव आहे तिचं. ए तू मनवा ताई ना? आणि तू नीरव दादा बरोबर? हा बरोबर, पण तुला कसं माहित? दादा. अरे तर यायच्या आधी ना आपल्या सगळ्यांचं दाखल येणं हिला. चल अरे मस्त तू कधी अगं आजी आता झाला आता असा दे असा दे. ही लहान भावली कोण? माझी बहीण आहे लहान. तुम्ही लहान नाही आता. आणि माझं नाव शिवानी आहे. छान हा छान हा. पण मुंबईत कसं काय इलं दिवाळीसाठी? फक्त दिवाळीसाठी नाही, भाऊबीजेसाठी सुद्धा. आणि आता तर तीन तीन भाऊ आहेत ना माझे इथं. तीन तीन? एक माहिती हा, बाकीचे दोन कोण? हे नीरव दादा आणि धवल दादा. धवल दादा. आजी. मग मी कोण? आजी. सगळ्यांना वळून तरी घे. अरे हो सॉरी सॉरी, पकड. ठेव ठेव ठेव. धवल. अरे पाकिट दी. थँक्यू दादा. आता नीरव दादा. डवलू, पाकिट रिकामं नाही ना? माझं घर आहे. अरे डवलू, पाकिट रिकामं नाही ना? आजीनीच भरलंय. एक नाही, चार चार भरले. आम्हाला पण दे ना. नाही अरे, माझ्या चुलत बहीण येणार आहेत ना, त्यांच्यासाठी येते. अच्छा अच्छा. ते आलं नाहीत तर घे हा तू. हा हा.